ललित पाटील प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ललित पाटील प्रकरणामध्ये त्याचा 9 महिन्याचा मुक्काम, 45 सेवा आणि त्याच्यावर कुठले उपचार न करता त्याला 9 महिने डीनच्या डीनच्या आधिपत्याखाली ललित पाटील रोजपणे आमली पदार्थाचा व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करत होता. त्याचे 2 आरोपी अटक केले होते. का ससून हॉस्पिटलच्या मागं कॅन्टीन आहे, कॅन्टीनमधले हे सगळे उद्योग चालत होते आणि हे असताना तो नंतर पळून गेला, पोलिसांनी पकडला. हे सगळं झाल्यानंतर म्हैसकर साहेबांची त्या ठिकाणी कमिटी आली. त्या कमिटीने सचिवांजवळ 27 तारखेला अहवाल दिला. आज 10-12 दिवस झाले, सचिवांनी तो अहवाल जाहीर केला नाही, मंत्र्यांपर्यंत पाठवला नाही. हे शासन ललित पाटलाला संरक्षण देण्याचं काम करते. त्यामुळे आम्ही सातत्यानं वेळ पडे तर सभागृह हिवाळी अधिवेशन आहे, हा कोर्ट आहे, राष्ट्र संविधानानुसार लोकशाही पद्धतीने आंदोलन जे काय करतं ते करा. पोलिसांचा ह्याच्यामध्ये पूर्णपणे तपासाला गती नाही आहे. जे ललित पाटीलनी 9 महिने राहून लोकांना पैसे दिले, पोलिसांना पैसे दिले, डॉक्टरांना दिले, ह्याची रिकवरीसुद्धा केली नाही. ही रिकवरी जर केली तर शासनाचा आणि ह्या रिकवरीचा काही संबंध येत नाही. त्या अहवालाचा आणि पोलीस खात्याचा काही संबंध येत नाही. ह्याच्यामध्ये रिकवरी केली पाहिजे. रिकवरीमध्ये जे जे दोषी असतील त्यांना मोका केला पाहिजे अशी आमची मागणी आहे.